बघा मित्रांनो, आपण दोन प्रकारची साधने आहेत ज्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक. संख्यात्मक साधन आपलं चालू आहे. संख्यात्मक साधनामध्ये आपण पहिलं साधन पाहिलं बँक दर, दुसरं पाहिलं आपण सीआरआर. आता आपण तिसऱ्या साधनांकडे जाऊ संख्यात्मक मध्ये, एसएलआर. आता एसएलआर म्हणजे काय? तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, ज्याला आपण वैधानिक तरलता प्रमाण किंवा कायद्यानुसार तरलता प्रमाण असं आपण म्हणतो. कायद्यानुसार तरलता प्रमाण किंवा वैधानिक तरलता प्रमाण हे 1949 ला आपण सुरू करण्यात आलं बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार, बँकिंग नियमन कायद्यानुसार. एसएलआर स्टॅच्युटरी वैधानिक रेशो किंवा याला आपण वैधानिक तरलता प्रमाण किंवा कायद्यानुसार तरलता प्रमाण असं आपण म्हणतो. आता सीआरआर आणि याची व्याख्या जवळपास सारखी आहे मित्रांनो, एक छोटासा एक मायनर फरक आहे आणि तो फरक म्हणजे कोणता? तर सीआरआरचा निधी हा आरबीआय कडे जमा केला जातो आणि एसएलआरचा निधी हा स्वतःकडे जमा केला जातो. म्हणजे एकंदरीत मुदती खात्यावरील काही वाटा किंवा हिस्सा आरबीआय सांगेल त्या दराने कायद्यानुसार देशातील विविध बँका स्वतःकडे बाळगतात, त्याला आपण एसएलआर असं म्हणतो. परत एकदा व्याख्या बघा, मुदती खात्यावरील एकंदरीत रकमेपैकी काही वाटा किंवा हिस्सा आरबीआय सांगेल त्या दराने कायद्यानुसार देशातील विविध बँका स्वतःकडे बाळगतात, त्याला आपण एसएलआर असं आपण म्हणतो. आणि हा निधी जास्तीत जास्त 40% वाढवता येतो. किती टक्क्यापर्यंत? 40%. कारण 1991 ला हा निधी 38.5% हायेस्ट होता, मात्र नर्सियम समितीच्या शिफारसीनुसार हा निधी कमीत कमी 25% आणि जास्तीत जास्त 40% करण्यात यावा. पण अलीकडील काळात मात्र 25% आठ कमी करण्यात आली, काउंट टाकण्यात आली आणि म्हणून हा निधी जास्तीत जास्त 40% आपल्याला वाढवता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपली एसएलआर सांगते. आता या एसएलआरचा वापर आपण कुठं करतो? तर सरकारी जे रोखे आहेत ते रोखे खरेदी करण्यासाठी देशातील विविध बँका हा एसएलआरचा निधी त्या ठिकाणी वापरतो. आता रोखा म्हणजे काय? तर विशिष्ट काळासाठी विशिष्ट व्याजदराने लिहून दिलेली वचन चिठ्ठी, ज्याला आपण रोखा असं म्हणतो. रोखा म्हणजे काय? सरकारने विशिष्ट काळासाठी विशिष्ट व्याजदराने लिहून दिलेली वचन चिठ्ठी, ज्याला आपण रोखा असं म्हणतो. आणि हे रोखे खरेदी करण्यासाठी एसएलआरचा वापर त्या ठिकाणी केला जातो. एसएलआरचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मग आता हा एसएलआरचा निधी कोणाकडे असतो? तर व्यापारी बँकांकडे असतो. लक्षात घ्या मित्रांनो, सीआरआरचा निधी हा आरबीआय कडे आणि एसएलआरचा निधी कोणाकडे असतो? तर बँकांकडे तो असतो. मग या ठिकाणी जर आता आपल्याला अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढवायचा आहे, लक्षात घ्या मित्रांनो, पैशाचा पुरवठा आपल्याला काय करायचा आहे? वाढवायचा आहे. तर पैशाचा पुरवठा वाढवण्यासाठी एसएलआर याचा दर कमी केला जातो. कारण एसएलआरचा दर कमी केल्यामुळं देशातील विविध बँका त्यांच्याकडचा जो काही पैसा आहे तो जास्त प्रमाणात कर्जाने देऊ शकतात, पतनिर्मिती वाढू शकते आणि पर्यायानं पैशाचा पुरवठा वाढतो. या उलट एसएलआर याचा जर आपण दर वाढवला तर अर्थव्यवस्थेत मात्र पैशाचा पुरवठा या ठिकाणी कमी होतो. एसएलआरचा दर वाढवल्यानंतर देशात आपल्याला किंवा देशातील विविध बँका त्यांच्याकडे असणारा जो राखीव निधी आहे तो वाढवल्यानंतर कर्जाचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकते आणि पर्यायानं या ठिकाणी पैशाचा पुरवठा काय होतो? कमी होतो, घसरतो. म्हणजे ज्यावेळेस महागाई असेल, लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस महागाई असेल अशा महागाईच्या काळात एसएलआरचा दर वाढवला जातो. कारण एसएलआरचा दर वाढवल्यामुळे पैशाचा पुरवठा कमी होतो, पैशाचा पुरवठा कमी झाल्यामुळे क्रयशक्ती घटते, क्रयशक्ती घटल्यामुळे भाववाढ कंट्रोल होते किंवा भाववाढ नियंत्रित होते. या उलट एसएलआर आपण कमी किंवा जास्त अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस मंदी असते अशा काळात एसएलआरचा दर कमी केला जातो आणि हा दर कमी केल्यामुळे पैशाचा पुरवठा वाढतो आणि पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर क्रयशक्ती वाढते आणि क्रयशक्ती वाढल्यानंतर उत्पादनाला चालना मिळते आणि मंदीतून पुन्हा आपल्याकडे तेजी जात असतात. म्हणजे तेजी असताना एसएलआरचा दर जास्त, मंदी असताना एसएलआरचा दर कमी. आणि म्हणून सीआरआर आणि एसएलआर याला आपण पत नियंत्रणाचे प्रभावी साधने असं म्हणतो. सीआरआर आणि एसएलआर याला आपण पत नियंत्रणाचे प्रभावी साधने असं म्हणतो. एवढंच नव्हे
तर एसएलआरचा निधी आपण सोने खरेदी करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे आपण म्हणजे व्यापारी बँक किंवा देशातील बँका सोने खरेदी करण्यासाठी किंवा रोखे खरेदी करण्यासाठी सुद्धा एसएलआरचा वापर या ठिकाणी केला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला एसएलआर या संदर्भात सांगता येईल. आता उदाहरणार्थ आपण 10,000 निधी आहे किंवा 10,000 रुपयाची रक्कम आहे, या 10,000 आपण पाहिलं की सीआरआरचा दर 4% आणि समजा आपण या ठिकाणी सीआर हा दर घेतला 4% आणि एसएलआर याचा दर आपण 20% गृहित पकडू. आपण गृहित तर काय हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी 100-100 कॅन्सल म्हणजे 400 रुपये. मग हा 400 रुपयाचा निधी हा कोणाकडे जमा केला जातो? आरबीआय कडे. आता एसएलआरचा आपण किती टक्के ठेवलंय? तर 20%. मग या ठिकाणी 10,000 × 20/100 00 कॅन्सल बरोबर 2,000. म्हणजे 2,000ची रक्कम ही देशातील विविध बँका स्वतःकडे बाळगतात. म्हणजे 400 रुपये रक्कम ही आरबीआय कडे जमा केली जाते आणि 2,000 रुपयाची रक्कम स्वतःकडे बाळगली जाते. मग या रकमेमध्ये सोने खरेदी करणे किंवा रोखे विकत घेणे. म्हणजे मुदती खात्यावर या 10,000 400 आणि 2,000 2,400 रुपये मायनस झाले. म्हणजे याचा अर्थ 7,600 रुपयांचं कर्ज इथं तयार झालेलं आहे. मग आता हे जर कर्ज आपल्याला कमी करायचं असेल, कमी कर्ज उपलब्ध करायचं असेल मार्केटमध्ये, तर आपण काय करणार? हा सीआरआरचा दर वाढवणार, एसएलआरचा दर वाढवणार. आणि हे दोन्ही दर वाढल्यावर ही 7,600ची रक्कम कमी होणार. पर्यायानं अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कमी होणार. आणि जर आपल्याला हे कर्ज वाढवायचं असेल तर अशा काळात आपण काय करणार? सीआरआर आणि एसएलआर या दोघांचे दर कमी करणार. या दोघांचे दर कमी केल्यामुळं कर्जाचा पुरवठा वाढणार आणि कर्जाचा पुरवठा वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा निर्माण होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला सीआरआर एसएलआर या दोन्ही दरासंदर्भात या ठिकाणी सांगता येते. त्यानंतरच्या कन्सेप्टकडे जाऊ आपण. 4 नंबरची आपली संकल्पना आहे जिचं नाव आहे आरआर. आरआर म्हणजे काय? रेपो रेट. रेपो रेट आणि रेपो रेट म्हणजे खरेदी विक्री पुनर्बंधन. खरेदी विक्री पुनर्बंधन रेपो रेट हा आपण 1992 सुरू केला. 1992 म्हणजे ज्यावेळेस 1991 नरसिंह समिती आली, ऑगस्ट 1991 पहिली नरसिंह समिती आली आणि या पहिल्या नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार बँकिंग क्षेत्रांमध्ये सुधारणा व्हाव्यात. आणि मग 1992 आपण कोणता दर आणला? रेपो दर आणला. रेपो रेपो म्हणजे काय? खरेदी विक्री पुनर्बंधन. मग आता या ठिकाणी व्यापारी बँकांनी एसएलआर यांच्या निधीतून जे रोखे खरेदी केले हे रोखे कोणाला विकायचे? आरबीआय विकायचे आणि त्या बदल्यात कर्ज घ्यायचं. बघा, एसएलआरचा जो निधी आहे त्या निधीतून त्यांनी रोखे विकत घेतले आणि हे रोखे कोणाला विकायचे? अगदी अल्पकाळासाठी आरबीआयला आणि त्या बदल्यात कर्ज घ्यायचं. आणि त्या कर्जासाठी जे व्याज दिले जाते त्याला आपण रेपो दर असं म्हणतो. आणि हे कर्ज कालावधी नंतर परत करणे म्हणून खरेदी विक्री पुनर्बंधन. खरेदी विक्री पुनर्बंधन म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी एसबीआय बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेला 10 कोटीची गरज पडली. गृहित पकडू आपण. मग या बँकेनं काय केलं? एसबीआय बँकेने 10 कोटीचे रोखे हे आरबीआय विकले. समजा सोमवारी विकले आणि मग अगदी अल्पकाळ त्यांनी ती बुधवारी वापस घेतली. याचा अर्थ कळाला? म्हणजे एसबीआय या बँकेने 10 कोटीचे रोखे सोमवारी आरबीआयला विकले. सोमवारी आरबीआय विकले आणि त्यांची जी काही गरज आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि नंतर मग काय केलं? एसबीआय या बँकेने हे 10 कोटीचे रोखे आणि त्या 10 कोटी रोख्याचं जे काही म्हणजे जे कर्ज काढलेलं आहे 10 कोटी त्या कर्जाचं व्याज, म्हणजे 10 कोटी आणि त्या कर्जाचं व्याज अशी रक्कम बुधवारी आरबीआयला परत केली आणि स्वतःची रोखे परत खरेदी केली, ज्याला आपण खरेदी विक्री पुनर्बंधन म्हणतो. सोमवारपासून तर बुधवारपर्यंत जो काही व्यवहार झाला त्या व्यवहारासाठी जे व्याज दिलं त्या व्याजाला आपल्याला काय म्हणायचं? रेपो रेट, रेपो दर असं म्हणतो आपण. मग हा दर सुद्धा तेजीच्या काळात काय असतो? जास्त असतो. मंदीच्या काळात हा दर काय असतो? कमी असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा जर आपल्याला वाढवायचा असेल तर रेपो दर हा कमी असतो.
मग रेपो दर कमी केल्यामुळे देशातील विविध बँका जास्त जास्त कर्ज घेतील आणि जास्त जास्त कर्ज घेतल्यामुळे पैशाचा पुरवठा वाढेल आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा आपल्याला कमी करायचा त्यावेळेस रेपो दर वाढवला जातो मग रेपो दर वाढवल्यामुळे बँकांना कर्ज माग होते आणि कर्ज माग झाल्यामुळे व्यापारी बँका कर्ज घेणार नाहीत पर्यायाने पैशाचा पुरवठा कमी होऊ शकतो म्हणजे तेजी असताना रेपो दर जास्त आणि मंदी असताना रेपो दर कमी असतो पैशाचा पुरवठा वाढायचा असेल तर रेपो दर या ठिकाणी काय करायचा कमी करायचा आणि जर पैशाचा पुरवठा कमी करायचा असेल तर रेपो दर वाढवला पाहिजे तर अशा पद्धतीने आपला रेपो दर 1992 या संदर्भात सांगते अलीकडील काळात मात्र टर्म रेपो दर नावाची कन्सेप्ट सुरू झाली टर्म म्हणजे कालावधी टर्म म्हणजे काय कालावधी आणि म्हणून हा कालावधी अलीकडच्या काळात 7 दिवस 14 दिवस 28 दिवस आणि 56 दिवस कारण अलीकडच्या काळात आरबीआयची जी काही पॉलिसी आहे ती 2 महिन्याची पॉलिसी आहे 60 दिवसाची म्हणजे 2 महिने जवळपास आणि ही 2 महिन्याची पॉलिसी असल्यामुळे अगदी अल्पकाळासाठी टर्म रेपो हा एक प्रकार आपल्याला सांगता येईल टर्म म्हणजे कालावधी व्याख्या तीच पण कालावधी म्हणजे 7 दिवस 14 दिवस 28 आणि 56 ही लक्षात कशी ठेवायची डेट मित्रांनो किंवा हे काल लक्षात ठेवायचे 7च्या पटीत 7 2 14 14 आणि 28 28 आणि 56 7 14 28 बरोबर 7 2 14 बरोबर 7 4 28 7 8 56 अशा पटीत ते लक्षात ठेवायचा म्हणजे 7च्या पटीत 7 दिवस 14 दिवस 28 दिवस 56 दिवस म्हणजे अशा कालावधीसाठी तुम्हाला कर्ज मिळते ज्याला आपण टर्म रेपो दर असं आपण म्हणतो मग थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की रेपो हा देशातील विविध बँकांसाठी आहे रेपो दर हा देशातील विविध बँकांसाठी आहे असं आपण म्हणतोय आता जो आपण ट्रिपल आर कडे आता ट्रिपल आर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट ज्याला आपण उलट रेपो दर असं म्हणतो रिव्हर्स रेपो रेट ज्याला आपण उलट रेपो दर असं म्हणतो हे बघा आता मित्रांनो आता या ठिकाणी काय करणार ज्यावेळेस आरबीआयला कर्जाची गरज आहे त्यावेळेस आरबीआय कडे असणारे सरकारी रोखे हे देशातील विविध बँकांना विकणार लक्षात घ्या आरबीआय कडे असणारे सरकारी रोखे देशातील विविध बँकांना विकणार आणि त्यांच्याकडून कर्ज घेणार आणि त्या कर्जाचं जे व्याज आरबीआय देशातील विविध बँकांना देणार त्याला आपण ट्रिपल आर किंवा रिव्हर्स रेपो रेट असं म्हणू किंवा उलट रेपो दर असं म्हणू मात्र रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यामध्ये दोन्ही दरामध्ये 0.25 चा फरक आहे सुरुवातीला हा फरक 1 चा होता नंतर 0.5 चा झाला अलीकडे काळात 0.5 चा हा फरक आहे म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यामध्ये फरक आहे रेपो रेट हा काय असतो जास्त असतो आणि रिव्हर्स रेपो रेट हा कमी असतो रिव्हर्स रेपो रेट हा कोणासाठी आरबीआय साठी आणि रेपो रेट कोणासाठी देशातील विविध बँकांसाठी मग आता आपल्या आरबीआयनं काय केलं समजा आरबीआयला 50 कोटी रुपयाची गरज आहे गरीब तुकडा 50 कोटीची मग आरबीआयनं काय केलं या 50 कोटीची रोखे देशातील विविध बँकांना विकले गरीब तुकडा आरबीआयने गुरुवारी रोखे विकले 3 दिवसासाठी कर्ज घेतलं गुरुवार शुक्रवार शनिवार बरोबर मग आरबीआय काय करेल सोमवारी रविवारी सुट्टी सोमवार आरबीआय काय करणार या ठिकाणी हे 50 कोटी आणि या 50 कोटीचं व्याज देशातील विविध बँकांना देऊन आरबीआयने जे काही रोखे विकले ते रोखे खरेदी करेल ज्याला म्हणायचं आपण रिव्हर्स रेपो रेट मग या गुरुवारपासून शनिवारपर्यंत जो काही व्यवहार झाला त्या व्यवहारासाठी जे काही व्याज आरबीआयने दिलं त्या व्याजाला आपण रिव्हर्स रेपो रेट किंवा उलट रेपो दर असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते मग आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट तेजी मंदीत कसा वापर करता येईल ज्यावेळेस मंदी असते तर अशा काळात आपण रेपो दर काय करतो कमी करतो लक्षात घ्या मित्रांनो अशा काळात आपण रेपो दर कमी करतो मंदीच्या काळात रेपो दर कमी केल्यामुळे लोक जास्त कर्ज घेतील तेजीच्या काळात आपण हा दर वाढवतो आता रिव्हर्स रेपो दर हा तेजीच्या काळात वाढवल्यामुळं लोक काय करतील लोक म्हणजे विशेषतः बँका त्यांच्याकडे असणारा पैसा किंवा कर्ज आरबीआय जास्तीत जास्त येतील आणि मग अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कमी होऊ शकतो किंवा पैशाचा पुरवठा कमी करण्यास मदत या ठिकाणी आपली होईल तर अशा प्रकारे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट इथं सुद्धा तुम्हाला टर्म रिव्हर्स रेपो रेट
आणि टर्म म्हटल्यामुळे कालावधी हाच आहे 7 दिवस 14 दिवस 28 दिवस आणि 56 दिवस 7 दिवस 14 दिवस 28 दिवस आणि 56 दिवसाचा हा कालावधी आहे ज्याला आपण टर्म रिव्हर्स रेपो रेट असा आपण म्हणतो त्यानंतर आपण सहाव्या कॉन्सेप्टकडे जाऊ ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन्स ज्याला आपण खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार असं म्हणू ओपन मार्केट ऑपरेशन्स खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार असं आपल्याला म्हणते आता हे जे रोखे आहेत हे रोखे आता हे रोखे कोण विकते आरबीआय आरबीआय विकते आता हे रोखे घेणारे कोण रोखे घेणारे ते इथं आपण तीन गोष्टी लक्षात ठेवा गुंतवणूक संस्था व्यापारी बँका आणि सामान्य व्यक्ती बघा गुंतवणूक संस्था व्यापारी बँका आणि सामान्य व्यक्ती गुंतवणूक संस्था व्यापारी बँका आणि सामान्य व्यक्ती आता या तिघांनी रोखे विकत घेतले समजा या ठिकाणी आरबीआयनं 50 कोटीची रोखे विकली ग्रीत बघू आपण किती कोटीची रोखे विकले 50 कोटीची रोखे विकली 50 कोटीची मग या 50 कोटीपैकी या ठिकाणी गुंतवणूक संस्थेने 20 कोटी व्यापारी बँकेनी 15 कोटी आणि सामान्य व्यक्तीने 15 कोटी असे घेतले बघा 20 15 आणि 15 50 कोटी लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेत 180 कोटीचा पैशाचा पुरवठा आहे ग्रीत पकडू आपण किती कोटीचा 180 कोटीचा पैशाचा पुरवठा या ठिकाणी आहे तर त्यापैकी 50 कोटी रुपये काय झाले आता रोख्यामध्ये गुंतवलेले याचा अर्थ अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कमी झालेला आहे म्हणजे ज्यावेळेस अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा आपल्याला कमी करायचा आहे त्यावेळेस रोखे विक्री करणे आणि ज्यावेळेस आपल्याला अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढायचा आहे तर त्यावेळेस आरबीआय रोखे खरेदी करेल किंवा सरकार रोखे खरेदी करेल आता हे खरेदी करताना रोखे खरेदी करताना गुंतवणूक संस्थेनं 20 कोटी व्यापारी बँकेने 15 कोटी सामान्य व्यक्तीने 15 कोटी पण त्यांना 20 15 15 हे द्यावं लागणार नाही त्याचं व्याज पण द्यावं लागेल मग या उदाहरणार्थ या ठिकाणी आपण काय केलं यांना 5 कोटी व्याज दिलं यांना 3 कोटी दिलं यांना 3 कोटी म्हणजे या ठिकाणी 25 कोटी 18 कोटी 18 कोटी आणि मग या सगळ्यांचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी जवळपास 11 म्हणजे 61 कोटी किती कोटी 61 म्हणजे मार्केटमधला 50 कोटीचा पैसा कमी झाला आणि आता मार्केटमध्ये 61 कोटी एवढा पैसा मार्केटमध्ये आला म्हणजे याचा अर्थ अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला असा आपल्याला या ठिकाणी अर्थव्यवस्थेत सांगता येते अशा प्रकारे ओएमओ म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा जर कमी करायचा असेल तर रोखे विकणे आणि जर अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढायचा असेल तर रोखे खरेदी करणे मग आता विक्री करणार कोण आरबीआय घेणारे कोण गुंतवणूक संस्था व्यापारी बँका आणि सामान्य व्यक्ती बरोबर आता पैशाचा पुरवठा वाढायचा मग अशा काळात खरेदी कोण करणार आरबीआय करणार कोणाकडून गुंतवणूक संस्था व्यापारी बँका आणि सामान्य व्यक्ती तर या पद्धतीने आपल्याला ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन या संदर्भात सांगता येईल आता पुढची कन्सेप्ट पाहू आपण MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी सीमांतिक राखीव सुविधा आता सीमांतिक राखीव सुविधा म्हणजे काय तर या ठिकाणी 24 तासासाठी आरबीआय कडून कर्ज घेतले जाते आणि त्या कर्जाचं व्याज किंवा त्या कर्जाचा दर हा आरबीआय दिला जातो ज्याला आपण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी किंवा सीमांतिक राखीव सुविधा गुणात्मक साधनांचा आपण विचार करता कर्ज व तारण बँका कुठलेही कर्ज देत असताना त्या ठिकाणी ते तारणाचा विचार करतात जर तारण नसेल तर कर्ज तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणून कर्ज आणि तारण हा एक महत्वाचा गुणात्मक साधनाचा प्रकार सांगता येईल उपभोग्य कर्ज आता उपभोग्य कर्ज म्हणजे काय तर ज्यावेळेस मंदीचा कालावधी असतो अशा काळात लोक वस्तू आणि सेवा खरेदी करत नाहीत अशा काळात वस्तू आणि लोकांनी सेवा खरेदी कराव्यात त्यांना खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि म्हणून मागणी वाढावी त्यासाठी अशा प्रकार कर्ज दिले जाते ज्याला आपण उपभोग्य कर्ज म्हणतो उदाहरणार्थ फ्रीज असेल गाडी असेल कूलर असेल फॅन असेल अशा अनेक प्रकारच्या उपभोगाच्या वस्तू आहेत अशा वस्तूंना प्रोत्साहन मिळावं अशा वस्तूंना मागणी यावी त्यासाठी हे कर्ज दिले जाते त्याला म्हणायचं आपण उपभोग्य कर्ज प्रसिद्धी आता हे सर्व पूर्ण कार्य आरबीआय करत असताना आरबीआयची प्रसिद्धी होत असते नैतिक समजवणी बँकांचा जर एनपीए फार वाढत असेल
नॉन परफॉर्मस एसेट्स अलाभदायी मालमत्ता वाढत असेल तर अशा काळात बँकांना आरबीआय समजून सांगण्याचं काम करते ज्याला आपण नैतिक समजवणी असे म्हणतो तरी सुद्धा बँक ऐकत नसतील तर त्या बँकांच्या नावाची नोटीस जाहीर करणे ज्याला आपण आदेशाद्वारे नियंत्रण असं म्हणतो आणि एवढं करूनही बँक ऐकायलाच तयार नसेल तर शेवटी त्या बँकांची म्हणजे बँकांवर प्रत्यक्ष कारवाई केली जाते म्हणजे त्या बँकांचा लायसन्स किंवा परवाना रद्द केला जातो आणि अशा प्रकारे ती बँक चालणार नाही तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मॉनेटरी पॉलिसीचा विचार करता संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे म्हणजे आरबीआयचा आपण संपूर्ण विचार करता यामध्ये आपण आरबीआयचा इतिहास काय आरबीआयचं राष्ट्रीयकरण काय आरबीआयची रचना काय आरबीआयची कार्य त्या कार्यांमध्ये आपण परंपरागत कार्य पर्यवेक्षणात्मक कार्य आणि प्रवर्तनात्मक कार्य